ही एकूणच घटना अत्यंत गंभीर आहे आणि ज्या प्रकारे अत्यंत भ्याड हल्ल्यामध्ये आमचे 15 जवान या ठिकाणी शहीद झाले, एक ड्रायव्हर देखील आहे त्यांचाही या ठिकाणी मृत्यू झाला आहे. या संदर्भात स्वतः DG लक्ष घालून पूर्ण चौकशी करतायत. यामध्ये काय संपूर्ण घटनाक्रम आहे, कुठे काही कमतरता राहिली आहे का हे स्वतः DG पाहतायत, त्याची अंतर्गत चौकशी ते स्वतः करतील. पण एक गोष्ट निश्चित आहे की गेल्या 2-3 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांवर माओवाद्यांवर कारवाई या ठिकाणी आमच्या पोलिसांनी केली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ते रिटॅलिएशन या ठिकाणी होत आहे. पण मला विश्वास आहे की हे जे बलिदान आहे हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. आज जो त्यांच्या परिवाराचा आक्रोश आहे तो आक्रोश आम्ही वाया जाऊ देणार नाही आणि निश्चितपणे याच्यावर अतिशय कडक कारवाई होईल. मी आता यापेक्षा जास्त या ठिकाणी काही बोलणार नाही, पण आम्ही सगळेच प्रचंड दुःखी आहोत.